नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन परीक्षा इयत्ता दुसरी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक एक यामधील आपण बुद्धिमत्ता या, या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा करण्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाशी सोडवून घेणार आहोत बघा बुद्धिमत्तेमध्ये एकूण पंचवीस प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे पन्नास गुणांची बुद्धिमत्ताची बुद्धिमत्ता या विषयाची परीक्षा आहे बघा इथे आपल्याला इंग्रजी अक्षरमाला दिले पण आपल्याला इंग्रजी अक्षरमालेबद्दल जर प्रश्न विचारला तर आपल्याला ही अक्षरमाला बघायची आहे पुढे तो प्रश्न आहे आता इथे बघा प्रश्न क्रमांक एक्कावन्नवा प्रियांका शाळेच्या मैदानावर पूर्वेकडे तोंड करून उभी आहे तर तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल बघा मग इथे आपण दिशा काढून घेतल्यात अभ्यास करताना नेहमी आपल्या उजव्या हाताला पूर्व दिशा घ्यायची आहे बघा इथे मी पूर्व घेतले पूर्व त्याच्यासमोर पश्चिम खाली दक्षिण आणि वर उत्तर आता इथे सांगितले प्रियांका शाळेच्या मैदानामध्ये पूर्वेकडे करून उभे आहे बघा इथे पूर्वेकडे म्हणजे तिचं मी ते बाणाचं टोक करते म्हणजे आपल्याला समजेल बघा इकडे ती अशी इकडे करून उभी आहे मग तिच्या उजव्या हाताला ही दिशा असणार आहे ही दिशा कोणती आहे दक्षिण उजव्या हाताला कोणती दिशा येणार आहे दक्षिण म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बावन्नवा प्रश्न खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायातून शोधा बघा इथे आता आपल्याला त्रिकोण वर्तुळ गुणिले चिन्ह आणि इथे उभा चौकोन दिलाय आता इथे बघा गोल त्रिकोण गोल आणि इथे हे म्हणजे बघा इथे तीन आणि चारचे इथे अदलाबदल झाले बघा इथे हा तीन नंबरचा आहे तो इथे गेलाय आणि ह्या चार नंबरचा आहे तो तीन नंबर म्हणजे या दोघांचे काय झाले इथे अदलाबदल झाले आणि हे आहेत तसे इथे सेम आहेत आता इथे आपल्याला तिसरी विचारली आकृती काय येणार आता इथे बघूया बघा इथे कोणत्याच प्रेममध्ये असं दिसत नाही पण इथे बघा ओ एक्स स कोणतं तरी एक ग्रुप आता इथे पहिल्यांदा पहिलेच सेम आहेत आता इथे शेवटला शेवटचे से सेम पाहिजेत आणि या दोघांचे अदलाबदल झाले पाहिजे म्हणजे पहिल्यांदा येणारे त्रिकोण आणि मग येणारे चौकोण मग इथे बघा म्हणजे या त्रिकोणाचे आणि चौकोणाच्या अदलाबदल झाले आणि ओ एक्स बघा इथे ओ एक्स आहे आणि इथेसुद्धा ओ एक्स आहेत म्हणजे हे दोन गट काही आहेत सेम आहेत आणि पहिल्या इथे पहिल्याच्यात तिसऱ्या आणि चौथ्याच्या अदलाबदल झाली होती आणि इथे पहिल्या आणि दुसऱ्याचे अदलाबदल झाले आणि तिसऱ्या आणि चौथं कॉन्स्टंट आहेत सेम आहेत म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक त्रेपन्नवा दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत एच या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते बघा इथे सांगितलं की आपल्याला इंग्रजी अक्षरमाला इथे दिले आणि अक्षरमालेचा जर प्रश्न आला येतोच प्रत्येक प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एकतरी अक्षरमालेचा प्रश्न असतोच मग आप त्यावेळेस आपल्याला ही इंग्रजी अक्षरमाला बघायची आहे आता इथे काय सांगितले यच या अक्षरच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते बघा यच इथे आहे आता डावीकडील अक्षर विचारले आपल्या हाताची जी डावी बाजू आहे तीच या पुस्तकाची डावी बाजू पकडायची म्हणजे यचच्या डावीकडील तिसरे बघा इथे यच धरायचं नाही आहे एक दोन तीन मग तीन नंबरला कोणता आहे डावीकडून तिसरा आहे ई हे अक्षर मग बघा इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये ई हा पर्याय आहे म्हणून आपलं हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चोपन्न व पंचावन्न खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा बघा चोपन्नवा प्रश्न गोड खारट फिकट कडू बघा इथे फिकट हा पर्याय वेगळा आहे गटात न बसणारा कारण गोड खारट आणि कडू या चवी आहेत आणि फिकट हे रंगाचा प्रकार आहे मग हे येणार नाही आहे वेगळं आहे आता इथे बघा प्रश्न क्रमांक पंचावन्नवा इथे तेवीस इथे तीन इथे चार आणि इथे सतरा आता याच्यामध्ये बघितलं तर असं बघा इथे तीन ही विषमसंख्या आहे इथे तीन विषम विषमसंख्या आहे आणि ते सतरा सुद्धा काय आहे विषमसंख्या आणि चार ही एक काय आहे समसंख्या आहे म्हणजे बाकी तीनही पर्यायामध्ये विषम संख्या दिलीत आणि तिसऱ्या पर्यायामध्ये समसंख्या दिलीत आता आपण समसंख्या म्हणजे काय बघा समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येला ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्याला आपण काय म्हणतो समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या स्थानी एक तीन बघा एक तीन पाच आणि सात नऊ हे अंक असतील तर त्याला आपण काय म्हणतो विषम संख्या म्हणतात बघा आता ह्याच्यामध्ये इथे बघा एकक स्थानी तीन आहेत इथे एककामध्ये तीनच आहेत आणि इथे सात आहेत म्हणजे याच्या या गटातले संख्या आहेत म्हणून आपण त्याला काय म्हणतो विषम संख्या पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक छप्पन्नवा रहीम हा संदेशपेक्षा उंच आहे रॉबिन हा रहीमपेक्षा उंच आहे समीर हा रॉबिनपेक्षा उंच आहे तर सर्वात बुटकं कोण बघा इथे मी दिलेल्या माहितीनुसार लिहिलं आहे रहीम हा संदेशपेक्षा उंच आहे म्हणजे संदेश लहान आहे रहीमपेक्षा रहीम हा संदेशपेक्षा उंच आहे म्हणून त्याला मी वर ठेवलं आणि इथे नंतर किती रॉबिन हा रहीमपेक्षा उंच आहे रॉबिन हा रहीमपेक्षा उंच आहे म्हणजे रहीमच्या हे वर कोण आहे रॉबिन आहे आणि काय सांगितलंय समीर हा रॉबिनपेक्षा उंच आहे आणि समीर हा रॉबिनपेक्षा उंच आहे म्हणून समीरला वर ठेवला तर इथे विचारले सर्वात बुटकं कोण मग बघा सर्वात बुटकं खाली कोण आहे संदेश म्हणून आपलं उत्तर आहे उत्तर आहे सर्वात बुटक संदेश आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सत्तावन्नवा सन दोन हजार सतरा या वर्षात महाराष्ट्र दिन सोमवारी आहे तर त्याच महिन्यात एकतीस तारखेला कोणता वार येईल बघा ते इथे सांगितले या वर्षात महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन असतो एक मेला बघा एक मेला सोमवार आहे आणि एक मेला महाराष्ट्र दिन आहे त्या दिवशी वार आहे सोमवार आपल्याला माहिती आहे आठवड्याचा वार सात असतो तर आपल्याला इथे विचारलं आहे की एकतीस मेला किती सॉरी एकतीस मेला कोणता वार असेल मग बघा आपण जर या एक तारखेमध्ये सात आठवड्याचे वार सात असतात मग आपण काय केलं के या एकमध्ये सात मिळ मिळवायचे म्हणजे आठ म्हणजे पुढचा सोमवार कधी येणार आहे आठ तारखेला सोमवार आहे परत त्या आठमध्ये आपण सात मिळवले किती आले पंधरा म्हणजे परत पंधरा तारखेला तिसरा सोमवार आहे परत त्या पंधरामध्ये आपण सात मिळवायचे म्हणजे बावीस आले पंधरा अधिक सात बावीस बावीस तारखेला सोमवार आहे बावीसमध्ये अजून सात मिळवलं तर किती येतात तिथे एकोणतीस म्हणजे एकोणतीस तारखेला काय आहे सोमवार आहे मग बघा एकोणतीस तारखेला सोमवार आहे तीस तारखेला मंगळवार आहे आणि एकतीस तारखेला कोणता वार आहे बुधवार आहे बघा आपण सात सात मिळवत गेलो तर सोमवार आणि सोमवारच्या पुढे हे राहिलेले दिवस ही एक पद्धत आहे काढायची आणि दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते बघा इथे एक मेला सोमवार त्या दिवशी काय आहे महाराष्ट्र दिन आहे तर एकतीस मेला कोणता वा कोणता येईल असं विचारलं आहे बघा आपल्याला माहिती आहे की एकतीस दिवसांचा महिना असेल तर एक दोन आणि तीन तारखेचा जो वार आहे तो वार त्या महिन्यामध्ये पाच वेळा येतो मग आता एक तारखेचा दोन तारखेचा आणि तीन तारखेचा वार शेवटला येणार आहे माहिती आहे बघा एक तारखेला आहे सोमवार दोन तारखेला आहे मंगळवार तीन तारखेला आहे बुधवार मग आपण शेवटचा वार तीन तारखेला कोणता आला आहे बुधवार मग शेवटला एकतीस तारखेला पण वार कोणता असणार आहे तोच असणार आहे मग हे आपण मगाशी प्रूफ केला आता तरी पण सांगते बघा याच्यामध्ये सात मिळवले की आठ येतात म्हणजे आठ तारखेला पुढचा सोमवार त्याच्यामध्ये सात मिळवले की पंधरा येतात पंधरामध्ये सात मिळवले की बावीस आणि हा एकोणतीस परत मग एकोणतीस तारखेला सोमवार मंगळवारी तीस तारीख आणि बुधवारी एकतीस तारीख मग ही सोपी पद्धत आहे एकतीस दिवसाचा महिना असेल तर एक दोन तीन तारखेचे वार क्रमाने शेवटला पाच वेळा येतात मग आपल्याला विचारलं एकतीस तारखेचा मग एकतीस तारखेला कोणता वार येणार आहे तीन तारखेचा वार एकतीस तारखेला येणार आहे म्हणजे कोणता तीन तारखेला वार होता बुधवार म्हणून मी इथे काय येणार आहे एकतीस तारखेला कोणता वार येणार आहे बुधवार म्हणून आपलं उत्तर आहे बुधवार पर्याय क्रमांक दोन आता इथे बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावन्नवा खालील संख्या मालिकेत संख्येतील अंकांची बेरीज पाच येईल अशा किती संख्या आहेत अंकांची बेरीज विचारले मग आता इथे बघूया आपण बघा इथे चौदा आहेत चार आणि एक पाच बरोबर याची बेरीज किती येते पाच येते पाच आणि एक सहा हे नाही दोन आणि एक तीन नाही दोन आणि तीन पाच म्हणजे बेरीज सुद्धा किती येते पाच येते दोन आणि पाच सात दोन आणि चार सहा दोन आणि सात नऊ तीन आणि एक चार चार आणि एक पाच पाच आणि शून्य पाच पाच आणि पाच दहा मग किती अंकांची बेरीज येते बघा एक दोन तीन चार मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार अंकांची बेरीज किती येते पाच येते प्रश्न क्रमांक एकोणसाठ अनुष्काचा कवायतीच्या रांगेत पुढून अकरावा व मागून नववा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती मुली आहेत बघा आता इथे काय सांगितलं आहे बघा इथे इथे सांगितले अनुष्काचं पुढून कितवा आहे अकरावा क्रमांक आणि मागून कितवा आहे नव्वा म्हणून मी इथे मुद्दाम तुम्हाला समजवण्यासाठी मी मुद्दाम लिहिले इथे बघा म्हणजे पुढून अकरा मग आपण इथे लिहून घेऊया अकरा आणि मागून कितवा आहे नव्वा मग आपण या दोघांची काय करायची बेरीज करायची बघा अकरा अधिक नऊ किती येणार आहे वीस आता इथे बघा पुढून तिला अकरा व मोजले आणि मागूनही मा नऊ व मोजले मग आपण या वीसमधून एक काय करायचं आहे वजा करायचे एकूण बेरीज किती आली त्या सगळ्यांची वीस आली मग आपण वीस कारण हे अनुष्का आहे ना तिचं पुढूनही मोजलं आणि मागून पण मोजलं म्हणजे डबल वेळा मोजले गेले मग आपण या दोघांची अकरा आणि नऊची बेरीज करायची पुढून इथे दिले की नाही अकरा आणि नऊ या दोघांची बेरीज करायची त्यांची बेरीज येते वीस आणि त्याच्यातून एक वजा करायचं आहे मग विसातून वीस वजा एक बरोबर किती येते उत्तर एकोणीस कारण बघा कारण आता इथे बघा इथे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस मग एकूण त्या रेष त्या रांगेमध्ये एकूण मुलं किती आहेत एकोणीस मुली आहेत बरोबर आहेत मग कळलं मग आता आपण हे असं काढत नाही बसायचं मी तुम्हाला हे समजवण्यासाठी सांगितलं पण इथे काय करायची पुढून आणि मागून जर एकच क्रमांक विचारला असेल तर त्या दोघांची बेरीज करायची आणि त्यांच्या बेरजेतून एक वजा करायचं मग येणारं जे उत्तर आहे तेवढं आहे मग इथे बघा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे अनुष्काचा अनुष्काच्या रांगेमध्ये एकूण एकोणीस मुली आहेत प्रश्न क्रमांक साठावा बघा बावन्नास चौदा तर पंच्याऐंशी किती आता इथे बघा बघा पाच अधिक दोन करा बघा इथे पाच अधिक दोन बरोबर किती येते बेरीजांची सात मग सात गुणिले दोन सात गुणिले दोन चौदा म्हणजे यांची बेरीज केले पाच आणि दोनची बेरीज आली सात आणि सातची दुप्पट म्हणजे सात गुणिले दोन चौदा केले आता इथे बघा आठ अधिक पाच आठ अधिक पाच किती येतं तेरा आणि तेराचे दुप्पट तेरा दुने सव्वीस मग इथे बघा पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकसष्टवा बघा तर इथे आकृती आहे एक दोन तीन तीन रेषा जोडल्यात मग तीन रेषा जर एकत्र जोडल्या तर त्याच्यापासून त्रिकोण तयार होतोय इथे बघा किती रेषा आहेत एक दोन तीन चार आहेत मग चार रेषा जोडल्यावर कोणत्या आकृती तयार होईल बघा चौरस किंवा चौकोण ही आकृती तयार म्हणून तिथे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक ड ग व अ ही अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील कोणत्या क्रमांकांची अक्षरे घेतल्यास एका वृक्षाचे नाव तयार होईल बघा आधी हा शब्द आपण तयार करून घेऊया बघा इथे हा शब्द तयार होतोय असा अवघड अवघड हा शब्द तयार होतोय मग आता एका वृक्षाचं नाव कुठे तयार होते बघा इथे व आणि ड मग व आहे दोन नंबरला आणि ड आहे चार नंबरला मग दुसरा आणि चौथा मग इथे बघा दुसरा व चौथ्या क्रमांकाचं जर आपण अक्षर घेतलं तर एका वृक्षाचं म्हणजे वड हे नाव तयार होते मग इथे पहिल्या पर्या आपलं बरोबर आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एक तीस एकतीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सत्तीस अडतीस पंचवीच्या पुढे आपण सहाचा फरक घेऊया पंचवीच्या पुढे सहा बोटं मोजल्यावर येतात एकतीस बघा इथे मी लिहून घेते एकतीस आणि आता इथे बघा चारचा फरक पाचचा फरक सहाचा फरक आणि इथे येणार सातचा फरक मग एकतीसच्या पुढे बरोबर सात मोजल्यावर अडतीस येतं का तर येतं म्हणून आपलं हे उत्तर बरोबर आहे म्हणजे इथे काय केलं एक एक संख्या वाढतील म्हणजे चार चारनंतर पाचचा फरक सहाचा फरक आणि सातचा फरक म्हणून आपलं उत्तर ते पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौसष्टवा खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा बघा इथे असं एक चौकोण आहे इथे दोन चौकोण म्हणजे दोन एक वाढल्या इथे पण एक वाढल्या आता इथे बघा इथे तीन झाल्या तर इथे आपल्या इथे किती येणार आहे चार चौकोण येणार आहेत की नाही मग मला बघा ही आकृती Mm, इथे आहे चार चौकण मग आता इथे किती येणार बघा एक दोन तीन चार मग इथे प्रश्नचिन्हाच्या जागी पाच चौकोन येणार की नाही मग पाच चौकोन कुठे आहेत बघा बघा इथे आकृती क्रमांक पर्याय क्रमांक दोन मध्ये पाच चौकोन आहेत बघा हे आता इथे हे आहेत पण इथे आपण फसायचं नाही कारण हे गोल आहेत आणि आपल्याला इथे चौकोन दिलेत म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक पासष्टवा खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते उत्तर आकृत्यांमधून शोधा बघा इथे एक स्वस्तिक आहे त्याच्यामध्ये ए बी सी डी ही चार लेटर दिलेत आपल्याला ले माहिती आहे आरशातली प्रतिमा म्हणजे काय असते डावी बा डाव्या बाजूला जे आहे ते उजवीकडे जातं आणि उजव्या बाजूचं डावीकडे म्हणजे इकड़ इकडचं इकडे जाणार आणि इकडची आकृती इकडे येणार आहे मग तरी आपल्याला याच्यामध्ये जर गोंधळ नाही तर एक सोपी पद्धत सांगते बघा एक कोरं पान घ्यायचं चा त्याच्यामध्ये आहे तशा आकृती करायची बघा मी इथे काढलेली आहे बघा इथे मी आहे तशी प्रश्न आकृती काढलेली आहे आता मी फक्त काय करणार आहे हा कागद आहे ना तो फक्त काय करणार आहे मी पलटणार आहे बघा मागच्या बाजूला मागच्या बाजूला आपल्याला जे इथे दिसणार आहे त्याच्यावर फक्त ती आकृती काय करायची गिरवायची आहे मी गिरवते बघा इथे जी मागे दिसते तीच मी आकृती फक्त पान पलटले आणि जशा मला आकृतीचा ठसा मागे दिसते तशी मी फक्त ती आकृती काढती आहे म्हणजे आपला हा प्रश्न चुकणार नाही शंभर टक्के बरोबर येणार बघा मग अशी सेम आकृती आपल्याला पर्याय क्रमांक एकमध्ये दिसते बघा आश डावीकडे बघा ए बी या बाजूला होता इकडे झाला फक्त त्याचं तोंड इकडे होतं ते इकडे बदलय म्हणजे उज उजवी बाजू डावीकडे आणि डावी बाजू उजवीकडे पण तिथे अक्षरांमध्ये कधी कधी आपली आपलं जमलिंग होतं मग त्यापेक्षा आपण काय करायचं मग अशी काढल्याप्रमाणे इक बघा मी इकडच्या बाजूला ही आकृती काढली होती बघा अशी आणि फक्त मी हे काय केले पान फक्त असं पलटलंय आणि मागे जो ठसा उमटला होता ते तशी मी आकृती इथे काढलेली आहे मग आपले इथे पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया वा सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा बघा इथे तीन बारा चार पाच पंधरा तीन तीन प्रश्नचिन्ह आणि साहित्य प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार बघा आपण जर बारक्यावेळी निरीक्षण करा बघा तीन चोक बारा म्हणजे या दोघांचा गुणाकार केल्यावर मधली संख्या भेटते बघा पाच त्री पंधरा मग तीन चक अठरा म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा मैदानावर खेळता खेळता मित्रांसोबत तुमचे भांडण झाले अशा वेळी तुम्ही काय कराल पर्यायमध्ये काय सांगितलं इतर मित्रांच्या मदतीने मित्राला धक्काबुक्की कराल नाही हे चुकीचं आहे मित्रांशी पुन्हा कधीच खेळणार नाही असे ठरवाल हेही चुकीचं आहे तिसरा पर्याय आहे मित्रांचा नेहमी द्वेष कराल द्वेष नेहमी राग कराल का त्या मित्रांचं नाही हे तर खूप चुकीचं आहे आपल्याला चांगलं वागायचं हो की नाही आपल्या शाळेमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतात मग पर्याय क्रमांक चार मध्ये काय आहे बघा क्षुल्लक गोष्टींवरून भांडायचं नाही असे मनोमन ठरवाल बरोबर गुड बॉय किंवा गुड गर्ल गुड स्टुडंट ह्या असंच वागतील क्षुल्लक गोष्टींवरून भांडायचं नाही असंच मनोमन ठरवाल म्हणजे आपण काय करू काय करू सोडून देऊ ती गोष्ट म्हणजे पर्या क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अडुसष्टवा सोबतच्या आकृतीतील वर्तुळांची संख्या आयतापेक्षा कितीने जास्त आहे आता आपल्याला काय सांगितलं पहिलं वर्तुळ आणि मग आयत मग वर्तुळ बघा किती आहे तिथे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हा मोठा आहे तो आठ म्हणजे वर्तुळ आहेत आठ आणि आता आयत विचल आयत बघा एक दोन आयत किती आहे दोन आहेत मग कितीने जास्त कितीने जास्त कमी म्हटलं की आपण काय करतो त्या दोघांची वजाबाकी मग आठातून दोन गेल्यावर उत्तर येतं सहा उरले किती सहा म्हणजे सहाने काय आहे जास्त आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकोणसत्तर व सत्तरसाठी सूचना काय आहे खालील सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी काही चिन्हे दिली आहेत त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा बघ इथे अक्षर दिलेत आणि चिन्ह डसाठी हे चिन्ह आहे असं प्रत्येकासाठी वेगवेगळे चिन्ह दिले आता आपल्याला पुढचा प्रश्न बघूया आपण एकोणसत्तरमध्ये काय दिले वरील सांकेतिक भाषेत बघा हे चौक आयत आहे मग आयतासाठी काय आहे बघा आपण इथे लिहून घेऊया क आणि हे दोन रेषा बघा कुणासाठी आहेत काना म्हणजे कला काना झाला का आणि भरीव चौकोन कशासाठी अळसाठी मग इथे मी लिहिला अळ आणि हे दोन हे काण्यासाठी म्हणजे अळला का अळा मग शब्द कोणता होतोय यार काळा मग बघा इथे पर्याय क्रमांक दोन मध्येच आहे उत्तर आपलं काय आहे हे चिन्हांपासून कोणतं अक्षर पूर्ण होत काळा हा शब्द पूर्ण होत बघा इथे <गेते> मी त्या चिन्हांनुसार नावं लिहून घेतलेत पर्याय पर्याय पहिल्या पर्यायमध्ये ससा आहे तयार आणि दुसऱ्या चिन्ह दुसऱ्या पर्यायातल्या चिन्हांपासून कावळा हा शब्द तयार होतो तिसऱ्या पर्यायातील चिन्हांपासून माकड हा शब्द तयार होतो आणि चौथ्या पर्यायातील शब्द चिन्हांपासून मासा हा शब्द तयार होतो आपल्याला काय विचारले पाण्यात राहणाऱ्या एका प्राण्याचं मग पाण्यात कोण रत्तं तर मासा म्हणून आपलं पर्याय क्रमांक चौथं हे उत्तर बरोबर आहे प्रश्न एकाहत्तर आणि बहात्तरसाठी सूचना बघा खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा बघा इथे एक दोन तीन चार पाच म्हणजे हे पंच कोण आहेत दोन्ही पण सेम आहेत दोन्ही सेम आकृत्या फक्त एकाखाली एक घेतात सुद्धा सेम इथेसुद्धा सेम मग इथे बघा पर्याय क्रमांक तीनमध्ये सेम आकृत्या एकमेकांना जॉईन केल्यात म्हणजे इथे उत्तर किती आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा प्रश्न बहात्तर पंधरा पंचवीस वीस बरोबर इथे कोणता पर्याय येणार आहे ते बघूया आपण बघा पंधरा पंचवीस आणि वीस या सगळ्या सं तिन्ही संख्या पाचच्या पाड्यातल्या आहेत म्हणजे याला पाचने भाग जातो मग इथे पर्यायमध्ये बघा फक्त तीस अशी संख्या आहे की जिला पाचने पूर्ण भाग जातो म्हणून ही काय आहे योग्य पर्याय आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तरवा खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा बघा पाण्यातली आकृती पाण्यातली प्रतिबिंब आपण कसं ओळखतो आपण काय शिकलो आहे की खालची आकृती वर जाते आणि वरची आकृती खाली येते मग बघा हे आहे ते इथे खाली येईल आणि हे आहे ते वर जाईल मग बघा अशा आकृती कोणत्या पर्यायामध्ये बघा ही आकृती वर पाहिजे मग बघा इथे दिसते की नाही पर्याय क्रमांक दोनमध्ये कारण ही आकृती वर आणि वरची खाली बघा इथे दिसते मग आता हे असं आहे तर इकडे जाताना ही पाण्यातली प्रॉब्लेम हे असं होणार मग बघा इथे आहे की नाही आणि हा सर इकडे तर या कोपऱ्यात गेला बघा इथे आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आता पुढचा प्रश्न बघा सोबतच्या वेळ आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा ए हे अक्षर कोठे आहे बघा आता ए हे अक्षर कुठे आहे बघा इथे या वर्तुळामध्ये सुद्धा आहे आणि ह्या त्रिकोणामध्ये सुद्धा आहे आणि हा काय आहे चौकोन मातीत बघा फक्त त्रिकोणात आहे का नाही फक्त चौकोणात आहे का नाही फक्त वर्तुळात आहे का नाही मग तीनही आकृतीत सामायिक म्हणजे तीनही आकृत्यांच्या मध्ये बघा इथे चौकोन पण होतो ही आकृती हे पण म्हणजे इथे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे बघा पंच्याहत्तरावा प्रश्न खालील प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून शोधा बघ इथे प्रश्न आकृती आहे बारकावेणी बघायची आहे अशा आकृती इथे कुठे दिसते बघा इथे वर भरीव चौकोण आहे आणि उभा आहे मग अशाच भरीव चौकोण बघा इथे पण आहे आणि एक दोन अशा इथे दोन आहेत आणि हे दोन बिंदू आहेत बघा इथे दोन बिंदू अशीच रेश आणि इथे पण एक दोन त्रिकोणासारखं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा एम टी चौकोण आहे बघा इथे रिकाम चौकोन आहे असा उभाच आहे म्हणजे इथे आकृती पर्याय क्रमांक तीनमध्ये सेम दिसे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मंथन परीक्षा बुद्धिमत्ता हा विषयाची सर्व प्रश्नपत्रिका आपण सोडवून घेतली आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोरील बटन नक्की प्रेस करा जेणेकरून आपले मंथनसाठी उपयुक्त असणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू